teams la. Yes, Ravi onto the bowling mark. Pahilyas ball var ganagati prahar ani matra varchasva gajavat astana jacha navat ahe Raj asa Prithvi Raj shatkar. Ball cha box tayar theva mitranno, pan kay mahit ata Ravi Borge kay chamatkar kartoy. Pahilyas ball var shatkar yetoy tyacha थोडंसं दडपण त्याच्यावर देखील असेल, मात्र क्रिकेट म्हटलं तर दडपण असते. बोर्गे पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. ओहो यॉर्कर बॉल खोदून काढले अक्षरशः. काऊ कॉर्नरला मात्र चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. थोडं चुस्त आणि फुस्त क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे, कारण गोलंदाज मात्र कसून गोलंदाजी करत असतो आणि जेव्हा जेव्हा त्याला क्षेत्ररक्षकाची साथ मिळते तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढतो. चेंडू मध्ये कोणती खराबी नव्हती, मात्र शॉर्ट सिलेक्शन अफलातून होतं, मात्र क्षेत्ररक्षण थोडस खराब पाहायला मिळालंय. अंदाज आणणं गरजेचं होतं, नजर ठेवणं गरजेचं होतं. दहा धावा धाव फलकावर. यावेळेस लोअर वन होता, बॅकफुटला जाऊन पिक केलं या बॉलला. पुल करत असताना हाई बॉल पाठवून दिलाय अगदी आमच्या आपल्या रस्त्यावर. सहा धावसंख्येसाठी षटकार. गेल्या रविवारी देखील पृथ्वीराजने खूप चांगली बॅटिंग केली होती. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे तब्बल 16. षटकार चौकार षटकार. रवी बोर्गे गोलंदाज खूप चांगले. बोर्गे पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. ओहो यॉर्कर बॉल खोदून काढले अक्षरशः. काऊ कॉर्नरला मात्र चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. थोडं चुस्त आणि फुस्त क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे, कारण गोलंदाज मात्र कसून गोलंदाजी करत असतो आणि जेव्हा जेव्हा त्याला क्षेत्ररक्षकाची साथ मिळते तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढतो. चेंडूमध्ये कोणती खराबी नव्हती, मात्र शॉर्ट सिलेक्शन अफलातून होतं, मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालंय. अंदाज आणणं गरजेचं होतं, नजर ठेवणं गरजेचं होतं. दहा धावा धाव फलकावर. यावेळेस लोअर वन होता, बॅकफुटला जाऊन पिक केलं या बॉलला. पुल करत असताना हाई बॉल पाठवून दिलाय अगदी आमच्या आपल्या रस्त्यावर. सहा धावसंख्येसाठी षटकार. गेल्या रविवारी देखील पृथ्वीराजने खूप चांगली बॅटिंग केली होती. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे तब्बल 16. षटकार चौकार षटकार. रवी बोर्गे गोलंदाज कोणीस हे चित्र आपण वारंवार पाहत असतो की शेवटच्या बॉलवर मात्र पृथ्वीराज नक्की सिंगल काढतो आणि स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेव. अजित बोर्गे पृथ्वीराजसाठी दुसरं षटक घेऊन पहिलाच बॉल रडारमध्ये. टप्प्यात आला की कार्यक्रम होतो आणि इथे मात्र कार्यक्रम झालाय का, पंच मात्र दिशा कळवतील आणि त्यानंतर मात्र आमच्यापर्यंत निर्णय येईल. येस इट इज अ षटकार. इट्स अ सिक्सर, ह्यूज सिक्स. तुम्ही अशा पद्धतीचे चेंडू पृथ्वीराजला टाकू शकत नाही. हाफ ट्रॅकर चेंडू आपण ज्यांना म्हणतो, कारण पृथ्वीराजची आपण जर पाहिली तर हाईट खूप चांगली आहे आणि असेच नऊ फलकावर आहेत. यावेळेस फसवलंय का आणि इथे कॅच सुटलाय. समोर आहे पृथ्वीराज. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर दमदार स्वागत. वेलकम टू द शो मिस्टर राजू. आणि एकूण धावसंख्या 42. चला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाठवायचंय. कार राहिलाय नेहमीच. दुसरा देखील बॉल. हो हो क्या बात, आउट ऑफ द पार्क ओवर द काऊ कॉर्नर रिजन फॉर द 6 रन्स. वेअर इज मिस्टर अक्षय म्हात्रे. अक्षय म्हात्रे कुठे असाल त्यांनी कृपया कॉम्बॉक्सशी संपर्क साधा, तुमची आवश्यकता आहे या ठिकाणी. आता दोन षटकार आले, दोन बॉलवर एकूण धावसंख्या 48.
पृथ्वी अर्धशतक येते का दुसरी 50 येते का यावेळेस अलोंग द कार्पेट चेंडू गेला एक धाव पहिली धाव खूप वेगाने कंप्लीट केली आहे फंबल झाले आणि यस पृथ्वीराज दुसऱ्या धावेसाठी मात्र यशस्वी होतोय दोन धावा एकूण धाव संख्या 50 पृथ्वीराज 12 बॉल 40 षटकार त्यानंतर आलेली ही दुहेरी धाव यावेळेस देखील बॉल जाईल हवाई सफर पुन्हा एकदा पृथ्वीराज सेट ऑन अ फायर वेल एक्झिक्युटेड वेल प्लॅन आणि परफेक्ट सिक्सर फ्रॉम पृथ्वीराज एकूण धाव संख्या 56 पृथ्वीराज आपण जर पाहिलं तर 13 बॉल 46 अजूनही दोन बॉलचा खेळ शिल्लक अजून एक बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे दमदार बॅटिंग फ्रॉम पृथ्वीराज आणि इथे मात्र अर्धशतक झाले पृथ्वीराज 14 बॉल 52 7 षटकार आणि 1 चौकार स्ट्राइक रेट तब्बल 371.43 चा शेवटचा बॉल आणि फुल टॉस हाई बॉल खूप उंच आणि उंचच्या उंच भरारी घेत षटकारासाठी जातोय धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे तब्बल 68 आणि पृथ्वीराज आपण पाहिलं तर 15 बॉल 58 8 षटकार 1 चौकार स्ट्राइक रेट तब्बल 386.67 आपल्याला पाहायला मिळतोय जोरदार टाळ्या मित्रांनो पृथ्वीराज साठी 14-15 बॉल 58 आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय पृथ्वीराज